कॉटन रेडीमेड। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सांगलीच्या दौऱ्यावर पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। पलूस तालुक्यात मुख्यमंत्र्यांचा दौरा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकासाचं भूमिपूजन। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोहाला बळी पडू नका, घरं विकून जाऊ नका, केलं आवाहन। पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पाठवलं मुख्यमंत्र्यांना पत्र, तातडीचे आणि दीर्घकालीन सुचवले उपाय। प्रत्येकाचा बालेकिल्ला बदलत असतो, कम्युनिस्टांचं लालबाग शिवडीत नामोनिशान नाही। आगामी निवडणुकीत शिवडी भाजपला बालेकिल्ला होईल, प्रवीण दरेकरांचा दावा। नमस्कार, मी सुवर्णा जोशी, महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईशी निगडीत सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बघूया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत, ही सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते आहे। पूरग्रस्त भागाची ते पाहणी करतील। पलूस तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा असेल अशी माहिती मिळते आहे। तर सांगलीच्या दौऱ्याला उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निघणार आहेत। दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात ते बैठक घेतील अशीही माहिती मिळते आहे। प्रामुख्यानं पलूस तालुक्यामध्ये पुरामुळे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा आढावा ते उद्या घेतील असं कळत आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली बातमी आहे। उद्या ते सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत, पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत आणि प्रामुख्याने ते पलूस तालुक्यामध्ये जातील। दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते बैठक सुद्धा घेतील असं कळत आहे। खूप मोठ्या प्रमाणात पलूस तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे। दुकानांचं, घरांचं, शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वाहनांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घरात होतं नव्हतं, अनेकांचं निघून गेलेलं आहे, म्हणजे वाहून गेलेलं आहे, चिखलात भिजलेलं आहे, मातीमोल झालेलं आहे, या सगळ्याची ते पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा कसा असेल एक साधारण आपण अंदाज घेऊया। सकाळी 9:50 मुंबईहून कोल्हापूर विमानतळाला ते जातील, म्हणजे विमानतळापर्यंत ते पोहोचतील। सकाळी 11:00 पलूस तालुक्यातील भिलवडी इथं पुरामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी ते करतील, नागरिकांशी संवाद साधतील। सकाळी 11:10 पलूस तालुक्यातील अंकलखोप इथं पुरामुळे बाधित भागाची ते पाहणी करतील, नागरिकांशी संवाद साधतील। कसबे डिग्रज या भागात ते जाणार आहेत, आयर्विन पूल बाधित भागाची पाहणी करणार आहेत, हरभट या रोडवर सुद्धा जाणार आहेत। या सगळ्याविषयी आपण बोलूया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी। उदय, उद्या सांगली करता रवाना होतील, सांगलीतल्या पलूस तालुक्याला प्रामुख्यानं ते भेट देणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काय सांगशील त्यांच्या दौऱ्याविषयी? सुवर्ण, 23 जुलैला जो अतिमुसळधार पाऊस सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पडला होता त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे जे आहेत ते जलमय झाले होते। महापुराचा या दोन्ही जिल्ह्यांना, तिथल्या शहरांना सामना करावा लागला होता। गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर शहराची आणि शिरोळ तालुक्याची पाहणी केली होती। त्यानंतर आता उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। या पूरग्रस्त भागामध्ये किती नुकसान झालेलं आहे त्याचा एकूण आढावा घेणार आहेत। त्यांच्यासोबत स्थानिक जिल्हाधिकारी जिल्ह्याचे असतील, ते देखील उपस्थित असणार आहे। एकूणच नुकसान भरपाई आणि एकूणच स्थानिकांना कशी मदत दिली जाते आहे आणि एकूणच जर का पुढे पूर रोखायचं असेल तर त्यासाठी काय नियोजन असेल अशा एकूणच सर्व गोष्टींवरती महत्वाची चर्चा होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे। नक्की उदय, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यासंदर्भातले अपडेट आपण आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून घेत होतो। मुंबईमध्ये आगामी महापालिका निवडणुकीचे राजकीय पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आगामी निवडणुकीत शिवडी भाजपचा बालेकिल्ला असेल असा दावा केलेला आहे। एकेकाळी लालबाग शिवडी हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता,
मात्र आता कम्युनिस्टांचं नामोनिशान शिल्लक राहिलेलं नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. प्रत्येकाचा बालेकिल्ला असतो पण त्यात बदल होत असतो असंही प्रवीण दरेकर म्हणाले. लालबाग परळ हा त्या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला बोलतात, परंतु त्याच्या अगोदर कोणाचा बालेकिल्ला होता? कोणाचा होता? मार्क्स कम्युनिस्टांचं नामोनिशान आहे का इथे? त्या त्या वेळेच्या परिस्थितीने ते बालेकिल्ले झालेले असतात आणि त्यामुळे कम्युनिस्टांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त त्या ठिकाणी झाला आणि तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे नियोजनबद्ध काम केलं. मी आपल्याला सांगतो, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला शिवडी विधानसभा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला मी देतो. आणि बातमी आहे आता प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवनावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आज मात्र प्रसाद लाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं म्हणत स्पष्टीकरण दिलंय. माझ्यासाठी तो विषय संपला असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान माहीममध्ये कार्यक्रम असला की पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असतो. शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं. गेल्या महिन्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं होतं, त्यासंदर्भात प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केलं होतं. मात्र या वक्तव्यानं नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पुढच्या वेळेला आपण थोडे कार्यकर्ते नेत्याशी कमी जाणील, कारण आपण आलो की पोलीसच खूप येतात. फक्त त्यांना सांगा ड्रेस वर पाठवू नका, म्हणजे आपल्या आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमच्या आमची की यांना असं वाटतं की आता हे माइंड मध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणार. काय घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू. मी बोललेल्या गोष्टीचा विपर्यास केला गेला होता आणि ज्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांना आम्ही प्रेम करतो, आमचं दैवत समजतो, त्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांबद्दल आणि त्यांच्या वास्तूबद्दल बोलल्याबद्दल मी माझी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. त्यामुळे माझ्यासाठी तो विषय आता संपलेला आहे. तो विषय माननीय देवेंद्र फडणवीसांनी देखील मीडियाच्या माध्यमातून सांगितला की तो आमच्यासाठी विषय संपलेला आहे. परंतु जो विषय आहे त्या विषयामध्ये मी हे देखील म्हटलं होतं, अरेला कार्य करायची आमची तयारी आहे. मी माझ्या भाषणामध्ये हे म्हटलं की ज्या ज्या वेळेला आम्ही माहीम दादरमध्ये येतो त्यावेळेला एवढा पोलीस बंदोबस्त आणि फौजपाटा असतो की जेणेकरून त्यांना वाटते की आम्ही काहीतरी शिवसेना भवनवरतीच करणार आहोत आणि त्या गोष्टीचा विपर्यास केला गेला. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की यामध्ये असं कुठलंही दुखवण्याचं कारण नव्हतं आणि मी स्पष्टपणे हे परत एकदा आपल्यासमोर स्पष्ट करतो. महामुंबईमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचा नाव न घेता किंवा उल्लेख न करता मुख्यमंत्र्यांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे, आम्हाला डिवचू नका नाहीतर अशी थप्पड देऊ की पुन्हा उठणार नाही, असं अशा शब्दांमध्ये विरोधकांना त्यांनी इशारा दिला आहे. तर आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही पण कुणी अंगावर आलं तर त्याला सोडत नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. मुख्यमंत्री पदावर व्यक्तींनी थप्पडची भाषा करणं योग्य नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले. हे ट्रिपल सीट सरकार नाही, मुद्दामून बोलतो मी, कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची खूप सवय झालेली आहे. कोणी कौतुक केलं की भीती वाटते. मी तो परत तुम्ही बोलला कोणत्या पिक्चरचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी, थप्पड से डर नाही लागता. तर ह्या अशा थप्पडा देत आणि घेत आणि देत, जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दाम दुपटीने दिलेल्या पण आहेत आणि याच्या पुढे सुद्धा देऊ. त्याच्यामुळे आमच्याकडे आम्हाला कोणी थप्पडा मारण्याची धमकी देऊ नये, अशी एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही. तर ते सोडा, तो एक शिवसेनेचा आणि तुमच्या सगळ्यांच्या मध्ये असलेला रक्तातला गुण आहे. त्यामुळे आमच्याकरता हा विषय संपलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, तोडफोड करणं ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, कोणी अंगावर आला तर त्याला सोडतही नाही, पण आम्ही स्वतःहून कधी कोणाच्या अंगावर जात नाही, ती आमची संस्कृती नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अशा प्रकारे व्यक्तीच्या थप्पडबाजीची भाषा या ठिकाणी
योग्य नाही आहे असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे। कारण ते पक्षप्रमुख जरी असले तरी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे विरोधकांना त्या ठिकाणी पक्ष पातळीवर उत्तर देतील देणारे आहेत किंवा ते करणंही संयुक्तिक नाही अशा प्रकारची टीका। परंतु त्याला उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे देणं हे दुर्दैवी वाटतं। मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला पालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नाही त्यामुळे रवी राजा यांनी पालिका प्रशासन आणि शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासन आणि सत्ताधारी यांनी पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा अपमान केल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे। पालिकेत विरोधी पक्षनेत्याला वैधानिक दर्जा देण्यात आला आहे असा अपमान कदापि सहन करणार नाही असं रवी राजा म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोवंडी मानखुर्द लिंक रोड इथल्या उड्डाणपुलाचं छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असं नामकरण करण्यात आलं त्याचा कार्यक्रम पार पडला। त्या कार्यक्रमाला रवी राजा यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। क्या हुआ तेरा वादा अजित दादा असं आता आम्ही नाही तर पुण्यातील MPSC करणारे विद्यार्थी म्हणू लागले। स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानंतर सरकार विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जाताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात 31 जुलैपर्यंत MPSC आयोगाची रिक्त पदं भरली जातील अशी घोषणा केली होती। मुदत उलटूनही शब्दाला पक्के अशी ख्याती असलेले अजितदादा हे आश्वासन पूर्ण करू शकलेले नाहीत म्हणूनच MPSC विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातो आहे। त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती की MPSC आयोगाच्या सदस्यांची नेमणूक आम्ही 31 जुलैच्या आत करू, पण आज 1 ऑगस्ट आहे, म्हणजे अजितदादांनी केलेली घोषणा हवेतच विरली असंच त्याचा अर्थ होतो। त्यामुळे MPSC परीक्षार्थी आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। मला सांगा नेमकं आता तुमच्या भावना काय आहेत, कारण आश्वासन हवेत विरले पुन्हा एकदा। स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर ज्यावेळी पूर्ण महाराष्ट्र पेटला होता त्याच्यावेळी विधिमंडळामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी 31 जुलैच्या आतमध्ये सांगितलं होतं की आम्ही सदस्य भरती करू, पण ते सदस्य भरती आज 31 जुलै होऊन गेला, आज 1 ऑगस्ट आहे, कधीपर्यंत सदस्य भरती करणार आहेत? कारण जोपर्यंत आयोगाची पूर्ण सदस्य भरली जात नाहीत तोपर्यंत आयोग जो आहे तो कार्यक्षमतेनं काम करणार नाही। अजून मुलांच्या परीक्षा राहिलेले आहेत, कंबाईनच्या परीक्षेची तारीख कधी डिक्लेअर करणार, नियुक्त्यांचा प्रश्न आहे, रिझल्टचा प्रश्न आहेत, आणि परत इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे, हे कितीतरी प्रश्न आहेत। फक्त आणि फक्त गेले 3 वर्षापासून फक्त 2 सदस्य करतात, आता ते 2 सदस्य झाल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 सदस्य हे असणं अपेक्षित आहे आयोगावरती। मग अजितदादांनी जो काही वादा केला होता आम्हाला विधिमंडळामध्ये त्या वादाचं काय झालं अजितदादा हेच आम्हाला आता विचारावं लागेल। अजितदादा शब्दाला पक्के आहेत म्हणून आम्ही त्यांचा विश्वास ठेवला होता आणि आज 31 जुलैपर्यंत कालपर्यंत वाट बघत होतो की नक्कीच काहीतरी विद्यार्थ्यांना जे समाधानकारक मिळेल, पण तसं काहीच झालं नाही। अजितदांनी पुन्हा विद्यार्थ्यांना गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे। तर अजितदादा आम्ही इम्पेश करणारे आहोत, आम्ही हुशार आहोत, आम्हाला कळतं की कोणी विश्वास ठेवायचा, तर आमची एकच मागणी आहे की आता विशेष की संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातून 3,82,000 विद्यार्थी बसलेले आहेत, तेवढ्या जे विद्यार्थ्यांना जीव टांगणे लागलेला आहे, तर ह्यांना तुम्हाला कुठतरी दिलासा द्यायचा असेल तर लवकर लवकर या 4-8 दिवसातील परीक्षा तारीख जाहीर करा, नाही तर येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये आम्ही राष्ट्रीय उत्तर होणार नाही, जबाबदारी सरकारची असेल, आणि काहीही झालं तर बेहतर, आम्ही नंतर माघारी हटणार नाही। एवढीच मी या माध्यमातून सरकारला आणि आयोगाला विनंती करतो। 2020ला या सरकारने एक पण नवीन जाहिरात काढली नाही, 2021 आता संपत आलं आहे, यावर्षी एकही नवीन जाहिरात आलेली नाही आहे। गटकची, फॉरेस्टची, कृषी सेवेची या कितीतरी ॲड ज्या आहेत त्या पेंडिंग आहेत आणि अजूनही सरकारनं मागणीपत्र MPSC मंजूर करून दिलेलं नाही आहे। म्हणजे 2 वर्ष आम्ही सध्या फक्त अभ्यास करतो आहे, एकही पेपर आमचा झालेला नाही। राज्यसेवाची फिलिंग सोडली तर एकही हा पेपर आम्ही दिलेला नाही आहे। म्हणजे की 2 वर्ष हे आणि आता समजा आम्ही परीक्षा दिल्या 2022 तर त्याचा निकाल येईल 2023-24, म्हणजे आम्ही 4 वर्षाची पंचवार्षिक योजना पकडूनच आम्ही चालतो आहे। तर सरकारने लवकरात लवकर हे जे मागणीपत्र आहे जे 15,000 पदं म्हणत आहेत, आजपर्यंत सरकारने डिक्लेअर का केलं नाही की 15,000 पदं कोणती आहेत, तुम्ही कोणती पदं भरणार आहेत? मुलांचं टार्गेटच नाही, परीक्षा कधी होणार हेच माहित नाही, किती वर्ष वाया असे आमचे जवळपास आता हे 2 वर्ष आधी गेल्याने आधी त्याच्या आधी आम्ही 2-3 वर्ष करतोय आणि हे करू केल्यानंतर 2 वर्ष परीक्षेसाठी कधी होईल याच्यासाठी घालवायचे, त्याच्यानंतर निकाल कधी येईल त्याच्यासाठी घालवायचे, निकाल लागल्यानंतर जॉईनिंग कधी येईल त्याच्यासाठी घालवायचे, म्हणजे विद्यार्थी जवळपास 6-7 वर्ष याच्यातच घातले जातात। आणि केंद्र सरकारच्या सगळ्या प्रकारच्या परीक्षा होत असताना राज्य सरकारच फक्त कोरोनाचं कारण देत आहे, हे काही योग्य नाही आहे। आत्महत्या झाल्यानंतर
झाल्यानंतर ह्या सगळ्या एमपीएससीचे विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. त्यावेळेस पावसाळी अधिवेशनात स्वतः अजित पवारांनी ही घोषणा केली होती की आम्ही लवकरात लवकर म्हणजे 31 जुलैलाच त्यांनी ती डेडलाईन स्वतः घोषित केली होती. पण आज 1 ऑगस्ट आहे, अद्यापही काही सरकारनं केलेलं नाही. म्हणूनच ह्या मुलांचा संयम जो आहे तो सुटत चाललाय, त्यामुळे ह्यात पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत मुंडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. बातमी आहे मासे खवय्यांकरता. उद्यापासून खवय्यांना खोल समुद्रातले ताजे ताजे मासे खायला मिळणार आहेत, कारण खोल समुद्रातील मासेमारी गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. आता मच्छीमारांना खोल समुद्रातील मासेमारी करायला उद्यापासून डिझेलचा कोटा दिला गेलेला आहे. यापूर्वी मुंबईत गुजरातहून मासे विकायला येत असत, मात्र प्रवास खर्च, वाहतूक यामुळे मुंबईतील व्यापाऱ्यांना हे मासे परवडत नसत. आता उद्यापासून मासेमारीचा हंगाम सुरू होतोय. उद्यापासून मुंबईतील खवय्यांना आपल्याला ताजी मासेमारी मिळणार आहे, ताजे मासे खायला मिळणार आहेत. कारण की 1 ऑगस्टपासून आपल्याला मुंबईतल्या ज्या बोटी आहेत त्यांना आपल्याला डिझेलचा कोठा मिळणार आहे, त्यामुळे या बोटी आपल्याला सज्ज असल्याचे पाहायला मिळतात. ही दृश्य आहेत माझगाव डॉक या परिसरातली. ह्या बोटी जेव्हा आपल्याला खोल समुद्रामध्ये जातील तेव्हा आपल्याला मासेमारीच्या माध्यमातून आपल्याला मासे उपलब्ध होताना पाहायला मिळणार आहेत. कारण की मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून खोल समुद्रातील मासेमारी बंद होती, त्यामुळे मुंबईमध्ये गुजरातवरून मासे हे मोठ्या प्रमाणात आयात केले जात होते आणि हे मासे आपल्याला जास्तीचे दर देऊन आपल्याला मुंबईकर विकत घेताना पाहायला मिळत होते. मात्र उद्यापासून मुंबईकरांना आपल्याला स्वस्त दरात आपल्याला खोल समुद्रातले मासे मिळणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.